शाळेचा शेवटचा टप्पा दहावी पास झाल्यानंतर 10 वर्ष एकत्र नांदणारे सवंगडी विखुरले जातात. कॉलेज, नोकरी, व्यवसाय, लग्न अशा अनेक वाटांनी विभक्त होतात, पण आपल्या बालपणापासून किशोर वयापर्यंतच्या गोड आठवणी प्रत्येकाच्या मनात शाबूत असतात. त्याचबरोबर एकमेकांना भेटण्याची आस ही मनात कायम असते. याच ओढीने पाथरी येथील नेताजी सुभाष विद्यालयाच्या सन 1993 10वीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन अनोखा स्नेहमिलन सोहळा घडवून आणला. याच शाळेचे माजी विद्यार्थी शिवराज नाईक यांच्या मनात सारखी आपल्या शाळेतील मित्रांना एकत्र करण्याची भावना तेवत होती. 1 ते 2 वर्षापासून ते काही मित्रांच्या संपर्कात होते. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी अभियान सुरू केले. शर्मिष्ठा कुलकर्णी, अर्चना टेहरे, महेश घटे, दीपक बिडकर आणि शिवराज नाईक यांनी परस्पराशी चर्चा करून व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. हळूहळू जवळपास 100 हून अधिक मित्रांचा ग्रुप तयार झाला व प्रत्यक्ष 30 जुलै रोजी स्नेह मिलनाचा कार्यक्रम घेतला. सकाळी सर्व विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात जमा झाले. मुलं मुली सर्वांना फेटे बांधले गेले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे औक्षवण केले. त्यावेळी शिकवणारे शिक्षक आणि विद्यार्थी सर्वांनी लेझिम पथक बँड पथकाने सभा मंडपापर्यंत वाजत गाजत नेण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी ए भंडे, शिक्षक एस ए कुलकर्णी, डी के शिंदे, बी बी देशमुख, एस ए देशमुख, जे ई शिंदे, के पी पांढरे, बी व्ही कांबळे, आर व्ही वांगीकर आदी गुरुजन उपस्थित होते. यावेळी गंगा आहेरकर हिने विद्यालयातील फलक तयार करण्यासाठी 10,000 रुपये भेट दिली.